स्वदेशाची नावे विद्यामधी कानूनपासून माझ्या कथेचे नाव आहे दृष्टी नाही दृष्टी नाही दृष्टिकोन बदला आपले विचार आपले विचार बदला आपले विचार बदला. एक राजा होता त्याचा एक मित्र मंत्री होता सेनापती होता. तो सेनापती सकारात्मक विचारांचा होता. काही घटना घडली की म्हणायचा बहुत बढ़िया बहुत बढ़िया. कोणाचे लग्न झाले तरी बहुत बढ़िया. एखाद्याची बायको गेली तरी बहुत बढ़िया. एक दिवस काय झालं राजा आमची तलवार साफ करत होता. तलवार साफ करताना तलवार पायात पडली आणि राजाचं बोट तुटलं. सेनापतीला माहित झालं तेव्हा सेनापती म्हणाला बहुत बढ़िया बहुत बढ़िया. राजाला माहित झालं तेव्हा राजाला आला राग. राजानं सेनापतीला जेलमध्ये टाकलं. पुन्हा सेनापती म्हणाला बहुत बढ़िया बहुत बढ़िया. जेलमध्ये टाकलं बहुत बढ़िया. नालायक सेनापती इकडे माझा बोट तुटला आणि बोलतोय बहुत बढ़िया बहुत बढ़िया. 2 महिन्यानंतर एक दिवस राजा आपल्या सैनिकांना घेऊन शिकारीसाठी जातो. सैनिक आणि राजा यांची होती दुखामु. सैनिकचा सर इकडे आणि राजा जातो एकीकडे. मग काय अंधार होतो. जंगलातील आदिवासी राजाला पकडतात आणि आपल्या तबेल्यात घेऊन जातात. उंबा उंबा उंबू उंबा उंबा उंबू. राजाचे कपडे काढतात त्याची आंघोळ करून देतात. देवी समोर बली देण्याची बली देण्यासाठी उभं करतात. उंबा उंबा उंबू उंबा उंबा उंबू. एक आदिवासी आता तलवार घेतो व माने राजाच्या मान्यात मारणार. तेवढ्यात एकाची नजर राजाच्या तुटलेल्या अंगठ्याकडे जाते. तो म्हणतो अरे होत अपूर्ण आहे खंडित आहे त्याची जर का बदली जाते तर देवी दुःखी होईल म्हणून राजाला सोडतात. राजा आपला घोडा घेतो व आपल्या महालात येतो. सैनिकांना सांगतो पहिले त्या सेनापतीला सोडा. सेनापतीला राजा समोर आणतात. राजा सगळी घडलेली गोष्ट सांगतो. सेनापती म्हणतो बहुत बढ़िया बहुत बढ़िया. अरे हो तुझ्यामुळे तर माझा जीव होता पण तू 2 महिने जेलमध्ये होतास तर पण बहुत बढ़िया म्हणतोस. ते कसे का राजाजी. हे बघा मी तुमचा मित्र जेलमध्ये तर तुमच्या सोबत आलोच असतो. तुमच्या सोबत मलाही पकडलं असतं. तुम्ही अपूर्ण म्हणून वाचला पण मी पूर्ण आहे ना. माझी तर मान काटली असती ना म्हणून बहुत कड्या बहुत कड्या. मित्रांनो मला एकच सांगायचे आहे हा आता क्लास तर त्याच्यात पाणी भरला तर काय म्हणते ग्लास तरी का म्हणायचं. काय म्हणते ग्लास तर भरला आहे. वस्तू कशी दिसते याला महत्त्व नाही.